त्याच्यामधून चौदा रत्न बाहेर आले. किती चौदा रत्न, त्याच्यामध्ये अमृत आलं, विष आलं, अजून मोठे मोठे रत्न आले, शंख आला, अजून अजून त्याच्यामधून भरपूर वेगवेगळे जड हा कामधेनु गाय आली, जडदुटू आली, म्हणजे खूप अशा काही काही अलौकिक वस्तू आल्या, चौदा वस्तू. विष आलं, मग आता करायचं काय, विष कोण प्राशन करणार. मग त्या क्षणाला शंकर आणि विष प्राशन केलं, तेव्हा दिसाडवर त्याचा उपन झाला. म्हणून शंकर हा असा देवता आहे की तो निस्वार्थी देवता आहे, कारण कोणाला तर प्राशन करायचं होतं, अमृतही घेतलं देवांनी, तर विष कोण प्राशन करणार, विष पण आलंय. निस्वार्थ जी व्यक्ती आहे ना, तुम्ही मी हा कोणी पण ह्या जगात निस्वार्थी व्यक्ती, त्याचा तिसरा डोळा ओपन होणार आणि त्याला सगळं दिसायला लागणार. तेव्हा शंकराने आशीर्वाद दिला, जेव्हा तुम्ही निस्वार्थी होणार तेव्हाच तुमचा तिसरा डोळा ओपन होईल. त्यासाठी मला खूप परीक्षण करावे लागतं, ते सर्व सामोरे होणार कळलं. मग त्याच्यामुळे तो राक्षस अदृश्य